कुठून मला बुद्धी झाली की परिक्रमेत आलो, असेही लोक भेटतात मला. तिथं सूलपणे की जाडी चढायची, डोंगर चढायचे, पार मिळणार काय, मिळणार काहीच नाही आहे, मग तरी मी का करतोय. मग ती धाप लागायची, धाप लागल्या की मग ते आपला दंड असतो त्या दंडावर डोकं ठेवायचं, डोकं ठेवून धापेच्या त्या लईबरोबर नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेहर. मग असा आहे प्रोसेस होत 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 मी चालायला लागलो, मजा येत होती. आणि मजा येत असताना पहिला ज्याला आपण आव्हान म्हणतो ते आव्हान सुरू झालं, शूल पाण्याची झाडी. शूल पाण्याची झाडी हा विषय आहे की अनेक एकेकाळी तिथे घनदाट जंगल होतं, पण ती संपूर्ण सातपुड्या पर्वताची रेंज आहे आणि त्या पर्वताच्या रेंजमध्ये कष्टत कष्ट आहेत, कारण पहाड चढायचे आहेत, उतरायचे आहेत. तुम्हाला सगळा आदिवासी एरिया आहे, वस्त्या खूप विरळ आहेत, गावं अशी नाही आहेत वगैरे वगैरे, त्यामुळे तिथे अशी सोय किंवा आश्रम बिश्रम असे काही नाही आहेत. मी आहेत तुम्हाला, तेव्हा बरेच जण मला सांगायचे आधीचे लोक की बाबाजी शूल पाणी की झाडी से मत जाऊ, हा कुछ नाही आहे, सिर्फ कष्ट ही कष्ट आहे. आता मला नवल वाटायचं की हा आश्रमाचा बाबाजी आहे, आश्रमाचा महाराज आहे, आणि तो मला सांगतो की तुम्ही कष्ट करायला नको जाऊ. मग प्रश्न पडायचा की हा खराच बाबाजी आहे का खरा स्वामी, पण तिथे आपण काही डोकं लावलं नाही मी, पण हा इने मला सांग की कष्ट करो, का कष्ट करो, हा सगळा जो विषय आहे. जेव्हा तुम्ही गीता वाचलेली असते तेव्हा कळतं की हे कष्ट कष्टनेत हा कर्मयोग आहे. महा कर्मयोग कसा, मग कर्म करणं वेगळं आणि कर्मयोग होणं, कर्माचा योग कधी होतो, कर्माचा योग तेव्हा होतो जेव्हा कर्म करत असला तुमचं चित्त शुद्ध होत जातं, दॅट इज कर्मयोग. अदरवाईज आम्ही कामं सगळेच करतो ना, अकाउंटंटमध्ये 20 वर्ष कर्मच केली की आता मी प्रोफेशन बेट्सचा प्रोफेशनच आहे, कर्म चालूच आहे, पण त्या कर्मातून काहीतरी मला मिळणार आहे, चित्तशुद्धी हा विषय नाही आहे, मला काहीतरी मिळणार आहे, तर दॅट इज क्रिया. मग कर्मयोग, कर्मयोग म्हणजे काय, मला तिथं सूलपणे की झाडी चढायची आहे, डोंगर चढायचे, पार मिळणार काय, मिळणार काहीच नाही आहे, मग तरी मी का करतोय, तरी मी याच्यासाठी करतोय की ह्या सगळ्या प्रोसेसमधून पहिल्यांदा मी तो सातपुड्याचा पर्वत, ते जंगल, ते पहाड, ते पशु, ते पक्षी, ते संस्कृती माझ्याशी बोलणार आहे, आणि त्या माझ्याशी बोलण्यातून मला बरंच काहीतरी घडणार आहे, माझ्या आयुष्यात घडणार आहे, माझ्या मनात घडणार आहे. मग घडणार आहे म्हणजे काय, मला काही खूप घबाड मिळणार आहे, घबाड नाही मिळणार आहे, मला शहाणपण मिळणार आहे. शहाणपण मिळणार आहे म्हणजे काय, माझ्या मनावरचा कचरा जो आहे तो कचरा साठलेला स्वच्छ होणार आहे. कचरा स्वच्छ होणार आहे म्हणजे काय, चित्तशुद्धी होणार आहे. आणि ही चित्तशुद्धी होत राहणं म्हणजे काय हे तिथे कळतं. तर तिथं गेलो मी, बोरखेडेला पोचलो, बोरखेडेला पोचल्यावर मला सांगितलं गेलं, हिचा माझा हिच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये होतो, कन्याचा मी बाकीच्या जगाशी कॉन्टॅक्ट अजिबात ठेवला होता. मी म्हणले की आता उद्यापासून चढण सुरू आहे, जंगल सुरू आहे, तर म्हणे तुम्ही कोणतरी आजूबाजूला असेल तर बरं ना, बरोबर कोणतरी असेल तर. म्हणलं बरं तर आहे, पण कोणतरी मिळाला पाहिजे आपल्याला, असा काही विषय नाही आहे. पण ती परत नर्मदामाई ऐकते, पण नर्मदामाईने 2 हरिद्वारचे बाबाजी माझ्यासाठी पाठवले. ते हरिद्वारचे बाबाजी त्यांना सांगितलं की माझी अशी अशी अवस्था आहे, मला प्रॉब्लेम काही नाही, मी चालू शकतो, पण अजून चढलेलो नाही आहे, मी फक्त पांडुरंग चढलो आहे, असे पहाड काही चढलेलो नाही आहे आफ्टर बायपास सर्जरी. त्या तुम आसपास रे ना, अगर मैं पुकारू तो आपको समझ में आना चाहिए. ठीक आहे बाबाजी, कोई. आणि मग सुरू आला विषय, चढता 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 मला लगेच धाप लागायची, 15-20 पावलं चढली, आणि तो असा स्टीप, मी असाही चढ नाही, असाही चढ असाच येतो, उभा चढ ज्याला आपण, आणि तो असा रस्ता बिस्ता नाही, म्हणजे माउंटेनिअरिंगसारखाच विषय आहे. आणि मग ती धाप लागायची, धाप लागलं की मग ते आपला दंड असतो त्या दंडावर डोकं ठेवायचं, डोकं ठेवून धापेच्या त्या लईबरोबर नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेहर. फोकस झाला नाही पाहिजे, कुठलाही प्रकारचा विकल्प मनात नाही आला पाहिजे, ही प्रोसेस सुरू. धाप कमी झाली की परत पुढची 10-15 पावलं. हे सुरू झालं सुरू झालं सुरू राहिलं आणि मी आलो वरती. हा हा, परत एक हा इफेक्ट की अरे आलो मी वरती, आय कॅन डू इट, मी डीड इट, आय डीड इट. आणि हे पाहिल्यावर मग त्या बाबाजींना म्हणलं मी, आई आप जा सकते हो क्या है, म्हणलं अभी मुझे कॉन्फिडन्स आया. मुझे कौन सी, गाण्यामध्ये एक फार महत्त्वाचं असतं, कुठल्या पट्टीत तुम्ही गाता आणि कुठल्या लईत तुम्ही गाता, हे दोन न झेपणारी पट्टी आणि न झेपणारी लय घेतली की गाण्याचा चंब होऊन जातं. तर मला माझी लय कळली, कुठल्या लईत मला चढावं लागणार आहे, मला माझी पट्टी तर कळलेलीच होती, पण लय कळणं फार महत्त्वाचं होतं. लय कळली आणि ती लय कळल्यामुळे आता मला निर्धास्त झालं की याच्यापुढे प्रॉब्लेम नाही, पण तिथे चढल्यावर मग खाली होतं, परत खाली उतरायचं आहे. खाली तो लखनगिरी महाराजांचा आश्रम आहे, घोंगसा नावाचं गाव आहे. त्या घोंगसा गाव तिथं असं नर्मदेचं बॅकवॉटर आहे, बॅकवॉटरचं छोटंसं बेट आहे, त्या बेटामध्ये तो आश्रम आहे बेटावर. तुम्हाला ते
नौकेतून पार करून जावं लागतं, ते बॅकवॉटर आहे. मग बॅक तिथं गेलो मी, गेल्यावर तिथं सगळं स्वागत बिगत झालं. मग तिथे बाबांनी आम्हाला खिचडी असते, ते बहुतेक जेवण म्हणजे मुगाची खिचडी, मुगाची खिचडी आणि बऱ्याच वेळेला ताक असतं. ताक बाबाजी असं आराम करो, अच्छा भोजन कर लो, विश्राम करो, आगे 10 पहाड चढना है. तर मी असा तोपर्यंत माझं मन एकदम नर्मदेहर झालं होतं. नर्मदेहर बाबाजी, मग ना एक्साइटमेंट ना भीती, कारण चढायचं तर आहेच, एक पहाड चढून आलेलो आहे, अजून 10 चढायचे आहेत, एवढी शांतता येऊन जाते. अजून 10 असा विषय नाही होत तिथे, अजून 10. मग ते किलोमीटरच्या भाषेत सांगतात की हे 10 पहाड आहे, लेकिन 140 या 120 किलोमीटर चलना आहे. आता 120 किलोमीटर नॉर्मल चढणं इज डिफरंट थिंग, 120 चढ उतार इज डिफरंट थिंग. पण मनाने तोपर्यंत तुमच्या मनामध्ये ती सम्यकत्व जो म्हणतो आपण, सम्यकत्व, एक मनामध्ये एक शांतता आली असते की हो नर्मदेहर चढेंगे बाबाजी, कोण साथ में है, नर्मदा माई साथ में है, सगळं मजा येते. आणि मग ती मजा आहे पहिल्यांदा, सर्वात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टीची मजा घेता आली पाहिजे तर परिक्रमा आहे. खूप 10 मोकडून रडतात लोक, मैं क्यों आया असे पण म्हणणारे लोक मला भेटले. कुठून मला आम्ही अवदसा नाही शब्द, पण कुठून मला बुद्धी झाली की परिक्रमेत आलो, असेही लोक भेटतात. आणि साहजिक आहे, कारण प्रिपरेशन नसते झालेली, मनाची प्रिपरेशन, माइंड इज इम्पॉर्टंट, मनाची प्रिपरेशन झालेलीच नसते. त्यांना एक मजा घ्यायची असते, म्हणा की काहीतरी असेल, आय डोंट नो व्हॉट त्यांच्या मनात असतं, पण तंबुरं लावल्याशिवाय गाणं सुरू आहे की गाणं पडणार आहे 100%. ते तंबुरे लावतच नाही, हाणतात गाडी. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला ती कळायला लागलं. आणि मग ते सगळं शूलपाण्याचं 120 किलोमीटरचं जंगल येईल पहाड पार करून मी कुठल्या एका गोरा कॉलनी नावाचं, म्हणजे तिथं ते जंगल संपतं. गोरा कॉलनी म्हणजे तुमच्या भाषेमध्ये आत्ता जे जिथे तो स्टॅच्यू उभा राहिला आहे, कुठला तो, पटेलांचा, सरदार पटेलांचा जो युनिटी स्टॅच्यू आहे ना, तो युनिटी स्टॅच्यू जिथे संपतो, म्हणजे जिथे ते नर्मदा माई तिथे आहे, त्याच्या काठावर गोरा कॉलनी नावाची तशी वसाहत आहे. तिथं एक हरिधाम नावाचा आश्रम आहे. तिथपर्यंत आलं की तिथे आलं की तुमचं शूलपाणीचं जंगल झाडीवर आहे संपलेलं असतं. तिथे एक मला खूप मजेदार अनुभव आला, मजेदार म्हणजे तो वेगळा, कारण झाडी तर नव्हती, नंतर एक झाडी सुरू झाली, ती 15 ते 20 किलोमीटरचा घाट आहे आणि त्या घाटामध्ये घंटात झाडी आहे. आणि मी नंतर पाहिलं त्या अशी रस्त्यामध्ये पारिजातकाची फुलं होती, म्हणजे पारिजातकाची फुलं इथं कुठं आली? आणि मग पाहायला गेलो, सगळं जंगल पारिजातकाचं होतं. हे इतकं विचित्र वेगळंच होतं. म्हणजे महाराष्ट्र मी असं कधी अनुभवलेलं नव्हतं की जिकडे पाहावं म्हणजे इथे पारिजातक आला कसा असेल, कधी आला असेल, कोणी बी टाकला असेल. आणि नुसतं एखादं झाड नाही, मे 8-10 किलोमीटरचा सगळा जो रस्ता आहे घनदाट जंगलाचा, रस्त्याच्या कडेने फक्त आणि फक्त पारिजातक आहे. मजा आहे. आणि हे आत्ता मला आत्ता एकदम आठवलं, मी आत्तापर्यंत मी 4-5 वेळा बोललो असेल, पण मला हे आत्ता आठवलं की अरे ते गोरा कॉलनीमध्ये लई गंमत आहे. कारण मला पहिल्यांदा प्रश्न पडला की पारिजातकाचं फूल इथे काय करत आहे, बरं इथे पण दिसतंय, पुढे पण दिसतंय. मग पाहिलं तर हे झाड तर पारिजातकाचं आहे, हे झाड नाही, हेही पारिजातकाचं आहे. पाहिलं तर सगळं जंगलच पारिजातकाचं आहे. सी ही गंमत. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढे गेलो, पुढे जात असताना मग अशा रीतीने जवळजवळ तो दक्षिण तट ज्याला म्हणतात, दक्षिण तटावरचा 650 किलोमीटरचा जो प्रवास आहे माझा, मी नर्मदा माई मिठी तलाई या गावी किंवा विमलेश्वर या गावी समुद्राला मिळते, मग त्या विमलेश्वरपर्यंत माझा प्रवास झाला. आणि तो एक माझ्या दृष्टीने खूप मोठा टप्पा होता, 29 दिवसाचा तो प्रवास होता. आणि 29 दिवसामध्ये 650 किंवा 700 किलोमीटर माझे झाले होते. आणि आय रिअली फेल्ट की 700 किलोमीटर मी चाललो, वा वा वा. मग तिथून नौकेने तुम्हाला पलीकडच्या तटावर द्यायचं असतं, त्यात पलीकडच्या तटावरचं गाव आहे मिठी तलाई, इकडचं नाव आहे विमलेश्वर. व त्या मिठी तलाईत गेल्यावर पुढे सुरू झालं. आणि दोन तटांमध्ये फरक आहे. दक्षिण तट ह्याला राक्षस तट म्हणतात किंवा पितरांचा तट म्हणतात. याचा अर्थ असा की तुमची सगळी जी परीक्षा आहे ही दक्षिण तटावर घेतली जाते. फिजिकल, मेंटल, जे काय तुमचं ताण सुलाखून इलिजिबिलिटी परीक्षा आपण म्हणतो की इलिजिबल, वेदर यू आर इलिजिबल, संपूर्ण परिक्रमा पूर्ण करायला इलिजिबल आहात का नाही, ही दक्षिण तटावर घेतली जाते. खूप खडतर आहे. खडतर म्हणजे
रस्ता, प्रवास, जेवायला मिळणं न मिळणं, सोयी काय असेल ते, जे काय असेल ते, पण ते मजा आहे. मग तो रस्ता कधी जंगलातून जातो, कधी याच्या केळीच्या बनातून जातो, मी केळीच्या शेतीतून जातो. वस्त्र गाळ धूळ आणि त्याची इथपर्यंत धूळ आणि ती रणरणती उन्हात तापलेली धूळ आणि ती धूळ तुम्हाला काही करता येते आणि एखादी वाराची झुळूक जरी आली तरी ती धूळ अशी मस्त उडत असते वगैरे वगैरे वगैरे. तर ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, पाणी आहे, मजा आहे, पण हा सगळा जो प्रवास आहे आणि ह्या सगळ्या प्रवासात मला मजा येत होती की हळूहळू मी शांत होत होतो आणि शांत होत असल्यामुळे आय वॉज गेटिंग कनेक्टेड टू अराउंड नेचर अराउंड मी. जे मला घडणं फार आवश्यक होतं आणि ते घडत नव्हतं. म्हणजे पहिले 10-15 दिवस कडे मी सगळ्या कष्टांमध्येच होतो. हळूहळू कष्ट थांबले आणि मी जेव्हा त्या प्रवासाला लागलो, माझी शारीरिक क्षमता वाढायला लागली, ॲबिलिटी टू सस्टेन वाढायला लागली. वाढायला लागल्यावर मन नकळत शांत होत गेलं आणि मन नकळत जेव्हा शांत होत गेलं तेव्हा माझं लक्ष आजूबाजूला जायला लागलं आणि आजूबाजूला जायला लागल्यावर तो मग सकाळी जो छान सूर्योदय होते, सूर्योदय माझ्याशी बोलायला लागला, पक्षी माझ्याशी बोलायला लागले. गावागावात छोटी छोटी मुलं आहेत, तेच म्हणतात की बाबाजी नर्मदे हर. ती 1.5-2 वर्षाचा मुलगा आहे, त्याला बोलता येत नाही पण तो बोबडेपणाने हे बोलते, नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर बाबाजी. सो प्रत्येकाची आशीर्वाद मला मिळत आहेत आणि ते इतकं घुमायला लागलं मनामध्ये की तो कोंबडासुद्धा कुकुट चुकू करायचं मला म्हणायचं नर्मदे हरच म्हणतो का काय. इतकं तुम्ही ते कनेक्ट होऊन जाता. आणि मग प्रत्येक सूर्योदयाच्या वेळेला थांबणे, सूर्योदयाला मस्त सूर्योदय अनुभवणे, सूर्योदय अनुभवत असताना गायत्री मंत्राचा जप करणे, गायत्री मंत्राचा जप चालू असताना एरवी घरात गायत्री मंत्र जप म्हणणं वेगळं आणि त्या सृष्टीमध्ये तुमच्या बाजूला कोणी नाही आहे, अप्रतिम निसर्ग आहे, शेती आहे, सगळं आहे, तुम्ही एकटेच आहात आणि सारी सृष्टी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही साऱ्या सृष्टीबरोबर आहे आणि ती गुलाबी जी क्षितिज आहे, हे गुलाबी क्षितिज, वेगवेगळे हडार रंग, पशु पक्षी, हे सगळ्या प्रोसेसमधून नकळत जे झिरपायला लागतं की यू आर नॉट अलोन शंतनू, यू आर नॉट अलोन.